अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती, कोणी त्यांची महती गणती ठेवली असे, मात्र अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता। नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे बुक्स माय वे। आजचं आपलं पुस्तक आहे एक थोर कृषितज्ञ आणि थोर क्रांतिकारी असे डॉक्टर खानखोजे। पुस्तकाच्या लेखिका आहेत वीना गवानकर, तर राजहंस प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 साली वर्धा इथे झाला। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळाला खानखोजे हे नाव कसं काय? तर फार पूर्वी एक खान गौंड लोकांना बाटवून मुसलमान करीत असे। त्याचा शोध घेऊन शिक्षा करण्याची कामगिरी नागपूरच्या भोसल्यांनी यांच्या पूर्वजांवर सोपवली होती। हे खोज करण्यात यशस्वी झाले म्हणून शौर्याचं बिरुद म्हणून आडनाव मिळालं खानखोजे। खानखोजे यांना घरी सगळे भाऊ म्हणत असत। यांच्या आजोबांनी 1857 बंडात सक्रिय भाग घेतला होता, त्यामुळे लहानपणापासूनच भाऊंनी स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या। तसेच ते वयाच्या 12 वर्षापासून लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेले होते। भाऊंचे शिक्षण वर्धा आणि त्यानंतर नागपूर या ठिकाणी झाले। शाळेत असताना इंग्लंडच्या युवराजाच्या राज्याभिषेकाचे निमित्त वाटलेले पेढे फेकून देणे, शाळेत वंदे मातरमचा घोष करणे या प्रसंगांनी त्यांना कित्येक वेळा शाळेतूनही काढून टाकले। लग्न करून दिले तर आपल्या या मुलाचे उपद्व्याप बंद होतील असे त्यांच्या वडिलांना वाटले। त्यांनी भाऊंचे लग्न देखील ठरवले। भाऊंनी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही। लग्न उद्यावर आलेले असताना भाऊ घरातून निघून गेले। लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून भारताबाहेर लष्करी शिक्षण घ्यायचे आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे क्रांती सैन्य आणि क्रांती संघ यांची स्थापना करायची या विचारांनी भाऊंनी 1906 मायभूमी सोडली। पुढे ते अमेरिकेत गेले। तिथे वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षण घेतले। पशुधनावरही त्यांनी सखोल अभ्यास केला। याच दरम्यान त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या टस्गिकी येथील शाळेला भेजावून भेट दिली। त्यांच्या या कार्वर भेटीने ते अतिशय प्रभावित झाले। 1913 खानखोजे दुर्जल कृषी म्हणजेच कोरडभाऊ शेती हा विषय घेऊन MS झाले। मी हे एका वाक्यात बोलते की ते MS झाले, शिक्षण घेतलं, परंतु हा प्रवास त्यांचा अतिशय खडतर होता। जाईल तिथे प्रत्येक ठिकाणी नवीन भाषा शिकायची, काम मिळवायचं आणि मग शिक्षण घ्यायचं। इथे त्यांनी अनुभव घेतला की आपल्याकडे लोकांची अशी समजूत आहे की शेतकीत फारसे काही शिकण्यासारखं नाही आहे, पण अभ्यासाने नापीक जमीन पिकाऊ करण्याचं प्रयोग, आधुनिक अवजारे, खतांचा योग्य वापर, भूमिपरीक्षण, योग्य पाणी वापर, मशागत यांचा अभ्यास केला आणि त्यांचा योग्य वापर केला तर आपला भारतीय शेतकरी देखील पाश्चात्य शेतकऱ्यांइतका सधन बनू शकतो। आपली मायभूमी स्वतंत्र झाली की आपणही आपली भूमी अशी सुजलाम सुफलाम करायची। राजकीय क्रांतीबरोबरच ही कृषी क्रांतीही खानखोजे यांच्या मनात रुजत होती। या सर्व शिक्षणासोबतच त्यांनी आपले सैनिकी शिक्षणही पूर्ण केले। विदेशात राहून सशस्त्र लढा संघटित करताना लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, भूपेंद्रनाथ दत्त आणि खानखोजे या क्रांतिकारी सहकार्यांनी मिळून हिंदू असोसिएशन या संघाची स्थापना केली। त्यांनी आपले एक वर्तमानपत्र देखील काढले, त्याचे नाव होते गदर। गदर या पंजाबी शब्दाचा अर्थ होतो बंड। गदरच्या या पहिल्याच अंकाने खूप खळबळ माजवली आणि हिंदू असोसिएशनला लोक गदर पार्टी म्हणून ओळखू लागले। हीच ती गदर चळवळ जिचा फारसा काही उल्लेख आपणा सर्वांना माहीत नाहीये। खानखोजे यांचे नाव ब्रिटिशांच्या काळ्या यादीत कायमच होते, त्यामुळे सतत त्यांच्या मागे ब्रिटिश हे रसायचे, त्यामुळे ते भारतात काही परत येऊ शकले नाही।
अमेरिका, इराण, मॉस्को, बर्लिन अशी सतत त्यांची भ्रमंती होत होती. प्रत्येक ठिकाणची नवी भाषा शिकायची, नवा संघर्ष करायचा, क्रांतिकारकांना एकत्र जमवायचं, हे सर्व त्यांचं चालूच होतं. जर्मनीतील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी मेक्सिकोत जायचं ठरवलं. इथे मेक्सिकोमध्ये आल्यानंतर त्यांना आपल्या शिक्षणावर कृषी विभागात नोकरी मिळाली. इथं त्यांनी आपल्या अभ्यासाने गव्हाची अनेक वाणं तयार केली, जसं की कमी पावसात उन्हात येणारी, बर्फात देखील येणारी, तांबेरा हा रोग न पडणारी, खूप उंचावर पिकवता येणारी अशा कितीतरी अनेक गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या. मेक्सिकोतील मुख्य पीक म्हणजे मका. इथं त्यांनी मका व एका जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो मका नावाची नवीन मक्याची जात शोधून काढली. या मक्याच्या एकेका कणसावर ताटावर 30-30 कणस लागत होती. गव्हानंतर मक्यानंतर त्यांनी मेक्सिकोतील लोकांना तूर, चवळी, सोया, शेवगा, सोनता इत्यादी अनेक पिकांवर संशोधन करून त्यांना ही माहिती स्पॅनिश भाषेत छोट्या छोट्या पुस्तिकांमार्फत पुरवली. हिंदू जादूगार शेतीत चमत्कार करत आहे अशी खानखोजे यांची तेथील वर्तमानपत्रातून प्रसिद्धी झाली. मेक्सिकोतील जगप्रसिद्ध चित्रकार डिएगो रिवेरा याने खानखोजे यांच्या या कार्याचा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने गौरव केला. मेक्सिकोच्या शिक्षण खात्याच्या म्युझियमच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर लोकांच्या पंक्तीत रिवेरांनी खानखोजे यांचं म्युरल्स बनवलं. म्युरल म्हणजे भिंतीवरील काढलेली मोठी मोठी चित्र. आणि या चित्राच्या मध्यभागी लिहिलं, आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल. 1936 खानखोजे यांनी जान सिंडिक या बेल्जियम तरुणीशी विवाह केला. लग्नाच्या वेळी त्यांचं वय 50 वर्ष होतं आणि लग्नानंतर जान सिंडिक झाल्या जानकी खानखोजे. लग्नानंतर त्यांना सावित्री आणि माया या दोन मुली झाल्या. मुलींसह ते मेक्सिकोमध्ये स्थिरस्थावर झाले होते. इकडे 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे यांना भारतात परत येण्याची ओढ लागून राहिली. पासपोर्ट अभावी ते भारतात येऊ शकले नाहीत. 1949 भारताने त्यांना मेक्सिकोतील कृषी सल्लागार, एक जो जादू करतोय, त्यांना पाहुणे म्हणून भारतात आमंत्रण दिले. त्यानंतर पासपोर्ट वगैरे, भारतीयत्वाचं नागरिकत्व मिळवून ते 1950-55 दरम्यान भारतात कायमस्वरूपी आले. भारतात आल्यानंतर इथे त्यांना वयात 4 दशकांनंतर ते भारतात परत आलेले होते. त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांना स्वतःच्या उपजीविकेचं साधन, मुलींचं संगोपन याबरोबरच इथे संघर्ष करावा लागला त्यांना. त्यांनी जे काम केलं होतं, जो क्रांतिकारीपणा, त्यांचं जे शिक्षण होतं, त्याचा उपयोग त्यांना भारतात इथे काहीतरी चमत्कार करून जो आपण मेक्सिकोमध्ये दाखवला तो आपण भारतातही करून दाखवावा अशी फार इच्छा होती. परंतु इथे त्यांना मेक्सिकोप्रमाणे यश काही लाभलं नाही. इथे त्यांचा संघर्ष कायमच राहिला. सरकार दरबारी त्यांना या गोष्टींचं कायमच खंत राहिली की त्यांना हवी तशी मदत उपलब्ध होऊ शकली नाही. 18 जानेवारी 1967 नागपूरमध्ये स्वतंत्र मायभूमीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रांतिकारी आणि कृषीतज्ज्ञ असलेल्या पण तरीही प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या पांडुरंग खानखोजे यांचं हे अद्भुत चरित्र प्रत्येकाने आवर्जून वाचावं असंच आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह, एका नवीन अनुभवासह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, वाचत रहा. धन्यवाद.